आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून कारण आता प्रचाराचा धुरळा उड उडला उडालेला आहे त्याचबरोबर प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्गात तीन सभा असणार आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना कोणीही अडवू शकत नाही असं म्हणत वैभव नाईकांनी महायुतीला टोला लगावला उद्धव ठाकरे यांची येण्याची वाट कोणीही अडवू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही ही सुद्धा भूमिका उद्धव ठाकरेंची आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रश्नावर निशाणा साधतील असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची उद्या टोपेवाला मध्ये संध्याकाळी चार वाजता सभा आहे या सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळेल आणि कोणी अडू म्हटलं तरी उद्धवजींना अडू शकत नाहीत हे उद्याच्या सभेच्या वेळेनुसार या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ त्याचबरोबर उद्धवजींनी करोनाच्या कालावधीमध्ये हो तोक्तीवादळाच्या वेळी काय काम केलं हे संपूर्ण जनतेला आणि मालवण असल्याने माहिती है। आहे त्यामुळे मोठा प्रतिसाद उद्योगजींच्या सभेला मिळेल